प्रज्ञा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आजचं आपलं हे सिक्स सिक्स्टी टू नंबरचं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आज आपण टॉपिक सुरू करतो करतोय केमिकल रिॲक्शन केमिकल रिॲक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया <coughs> सॉरी केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रिया या टॉपिकवरती जसं की नाही का आपण बायोलॉजीचे जे आत्तापर्यंत आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक होते महत्त्वाचे टॉपिक होते ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी एक तरी प्रश्न असतो प्रत्येक एक्झामला ते आपले कव्हर करून झालेले आहेत त्यातलेही अजून काही टॉपिक्स आपले बाकी आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये करतो आहे कव्हर पण तसाच केमिकल रिॲक्शन हा है। एक टॉपिक आहे प्रत्येक वर्षी केमिकल रिॲक्शन्सवरती एक प्रश्न हा कन्फर्म असतोच असतो त्याच्यामुळे तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या किंवा तुम्ही एन सी आर टीमधून प्रिपेअर करताय तर एन सी आर टीमध्ये दिलेल्या केमिकल रिॲक्शन या टॉपिकमधल्या ॲटलिस्ट दहावीपर्यंतच्या ठीक आहे ना नववी आणि दहावीच्या बुकमध्ये मला वाटतं हा टॉपिक आहे त्याच्यामधल्या जेवढ्या काही रिहॅक्श रिॲक्शन त्यांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या रिॲक्शन आपल्याला माहीत हव्या आणि त्या करून ठेवायच्या कारण आयोग विचारताना ना रिॲक्शन देतं ॲक्च्युली रिॲक्शन देतं म्हणजे जे केमिकल फॉर्म्युले असतात ना त्यांच्या टाईपमध्ये त्या रिॲक्शन्स दिल्या जातात आणि त्यानंतर जसं की लास्ट लेक्चरला रेडॉक्स रिॲक्शनचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की रेडॉक्स रिॲक्शन्सवरती अशा अशा पद्धतीने प्रश्न आलेले होते की खालीलपैकी रेडॉक्स रिॲक्शन कोणकोणत्या आहेत याच्यासाठी आपल्याला नेमकं ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे काय हे जसं माहीत हवं तसंच इकडे आपल्याला नेमक्या केमिकल रिॲक्शन म्हणजे काय हे माहीत हवं ठीक आहे आता केमिकल रिॲक्शनचा स्टडी करताना आपण जेव्हा मला वाटते रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक सुरू केलेला होता रेडॉक्स रिॲक्शन आय आय थिंक त्याच्या आधी जेव्हा आपण त्याच्या आधीच्या टॉपिकमध्ये आपण याचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं न्यूक्लियसमध्ये असलेलं जे बॉन्डिंग होतं आहे बरोबर तेव्हा मी तुम्हाला केमिकल रिॲक्शन आणि न्यूक्लियर रिॲक्शन यांच्यामधला एक डिफरन्स एक्सप्लेन केलेला होता आहे बरोबर जसं की ॲटमच्या आतमध्ये असलेलं जे सेंटर आहे ॲटमचं किंवा अणूचं जे केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात तर त्यांच्यामधला एक रेडिओ ॲक्टिव्हिटी टॉपिकवरती टॉपिकमध्ये आपण हे एक्सप्लेन केलेलं होतं तो डिफरन्स की <coughs> सॉरी तो डिफरन्स आपण एक्सप्लेन केलेला होतं की नाही का न्यूक्लिअर रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे पुन्हा एकदा आपण डिस्कस करूयात आता न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे हे तर माहीत झालं आहे आपल्याला की ॲटममध्ये असलेली किंवा ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असलेली अणुच्या केंद्रकामध्ये जी रिॲक्शन असते ना किंवा जो फोर्स असतो ज्याने त्या सब ॲटॉमिक पार्टिकल्सना बांधून ठेवलेलं असतं तिकडे न्यूक्लिअर फोर्स काम करत असतो इकडे केमिकल मध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं होतं दोन डिफरन्स होते की रिॲक्शन मध्ये काय होत होतं की एक ए हा जर का ॲटम आहे ए हा अणू आहे तर त्याचं कन्व्हर्जन डिरेक्ट मध्ये होत होतं त्याचं कन्व्हर्जन डिरेक्ट कशामध्ये होत होतं बी मध्ये होत होतं म्हणजेच थोडक्यात काय डिरेक्ट इलिमेंट चेंज होत होतं मूलद्रव्यामध्ये बदल होत होता आहे बरोबर म्हणजे आपण जसं की युरेनियमचं एक्झाम्पल घेतलेलं होतं आणि युरेनियममधून जर का अल्फा पार्टिकल पास होत होता तर त्याचं कन्वर्जन डायरेक्ट मध्ये होत होतं म्हणजे इलिमेंट बदललं मूलद्रव्य बदललं केमिकल रिॲक्शनमध्ये कोणताही मूलद्रव्यामध्ये बदल होत नाही मग केमिकल रिॲक्शनमध्ये फक्त काय होतं तर जे काही कंपाऊंड आहे कंपाऊंड म्हणजे आपण ज्याला संयुग असं म्हणतोय जे कंपाऊंड आहे किंवा एखादं इलिमेंट आहे म्हणजेच ज्याला आपण मूलद्रव्य असं म्हणतो कंपाऊंड असेल इलिमेंट असेल किंवा संयुग असेल आणि एखादं मूलद्रव्य असेल यांच्यामध्ये जो असलेला बॉन्ड आहे तो बॉन्ड एकतर ब्रेक होईल आहे बरोबर पहिल्यांदा दोघांमध्ये असलेला एखाद्या संयुगामध्ये असलेला बॉन्ड जो आहे बंध जो आहे तो तुटतो आणि तो तुटून बंद तयार झाल्यानंतर दोन सेपरेट इलिमेंट तयार होत आहेत आहे बरोबर आणि ते सेपरेट इलिमेंट वेगवेगळ्या कोणासोबत तरी जाऊन जोडले जात आहेत नवीन इलिमेंटच तयार होत आहे का नाही जे आहेत ते एलिमेंट दुसऱ्या कोणासोबत तरी बॉन्ड तयार करत आहेत आणि मग ते नवीन एलिमेंट नवीन कंपाऊंड तयार करत आहेत हा बदल जो असतो त्याला आपण म्हणतोय केमिकल रिॲक्शन्स आहे बरोबर आता केमिकल रिॲक्शन्स समजण्याआधी आपल्याला अजून एक गोष्ट क्लिअर पाहिजे न्यूक्लिअर फोर्स ऑलरेडी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं एवढं काहीच नव्हतं न्यूक्लिअर फोर्स म्हणजे हे सुद्धा लक्षात ठेवायचे की ज्याला चार्जेससोबत काहीही घेणं देणं नसतं आहे बरोबर कोणते चार्जेस आहेत एखाद्या पार्टिकलवरती पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे काही नाही आहे त्याला फक्त एवढंच माहीत असतं की यांना आपल्याला एकत्र बांधून ठेवायचं आहे दॅट इज न्यूक्लियर फोर्स आणि इकडे जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन पाहतोय तेव्हा इकडे मात्र चार्जेस काम करतात इकडे चार्जेसची घेणं देणं असतं अगदीच नसतं असं असा प्रकार नाही आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे माहीत हवी आहे ते म्हणजे केमिकल आणि फिजिकल या दोघांमध्ये काय फरक आहे म्हणजे जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन म्हणतोय तेव्हा केमिकल चेंजेस म्हणजे काय केमिकल रिॲक्शन आहे बरोबर आणि फिजिकल चेंजेस म्हणजे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये होणारे बदल आणि हे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज या दोघांना आपण डिफरन्शिएट कसं करतो हे याआधी आपलं अनेकदा डिस्कस करून झालेलं आहे ठीक एक आहे एकदा थोडक्यात आपण बघूयात की फिजिकल चेंजेस किंवा फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे अशा प्रॉपर्टीज ज्या आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो आहे बरोबर म्हणजे आपण पाहून सांगतोय आणि आपण पाहून दोन गोष्टींमध्ये डिफरन्शिएट करू शकतो आहे मग त्याचा कलर असेल त्याची डेन्सिटी असेल त्याचा आकारमान वस्तुमान असेल किंवा इतर अजून काही अशा ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज म्हणजे त्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज की ज्या आपण इझिली ऑब्झर्व नाही करू शकत तिकडे केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व्ह असतात अशांना आपण म्हणतो केमिकल प्रॉपर्टीज आहे बरोबर आणि मग या केमिकल प्रॉपर्टीज बदलतात कशा पद्धतीने याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे या केमिकल रिॲक्शन या टॉपिकमध्ये ठीक आहे इन जनरल आपण थोडेसे एक्झाम्पल देऊयात आपल्याला एन सी आर टीमध्ये जे एक्झाम्पल दिले आहेत आपण तेच पाहूयात सगळ्यात पहिलं म्हणजे एखादं जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा जर का आपण दूध जे आहे ते दूध ॲज इट इज त्या रूम टेम्परेचरला आपण ठेवून देतो तर काय होतं ते दूध फुटतं आहे बरोबर म्हणजे खराब होतं ते दूध फुटतं हा बदल झाला हा काय झाला केमिकल चेंज झाला का कारण त्या टेम्परेचरचा तो केमिकल चेंज झाला म्हणजे बघा हा त्याचा फिजिकल अपिअरन्स चेंज होतो आहे पहिली गोष्ट किंवा अजून दुसरं एखादं जर का आपण एक्झाम्पल घेतलं की आपण जर का फॉर एक्झाम्पल ग्रेप्स आहेत ग्रेप्स आपण असेच ठेवून दिले ठीक आहे ना म्हणजे ॲज इट इज आपण ठेवतोय ते अनेक दिवसांसाठी जेव्हा टेम्परेचर जास्त आहे अशा कंडिशनला ठेवतोय तेव्हा काय होतं ते असे थोडेसे नाही का श्रिंक झाल्यासारखे होतात म्हणजे असे पूर्ण त्याच्यावरती अशा सुरकुत्या सुरकुत्या पडल्यासारख्या आपल्याला दिसतात हा सुद्धा काय आहे एक फिजिकल चेंज आहे म्हणजे त्यांच्या जर का ह्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या काही नाहीतर नाही का, का आपण पाहिलं की एखादं ह्युमिड टेम्परेचर आहे ह्युमिड टेम्परेचरमध्ये आपण अशा काही नाही का, का जे काही वेस्ट मटेरियल आहे समजा किंवा इतर अशा काही गोष्टी ज्या आपल्या यूजमध्ये नाही आहेत त्यांच्यावरची त्यांच्यावरती बुरशी चढलेली दिसते आहे बरोबर हे सगळे काय आहेत रिॲक्शन्सच आहेत हे सगळे काय आहे ते चेंजेस आहेत बदल आहेत हे बदल कशामुळे होत आहेत याच्यासाठी वेगवेगळ्या कंडिशन्स कारणीभूत असतात ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्स असतील किंवा इतर कोणत्या असतील ज्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या केमिकल रिॲक्शन्स या टॉपिकमध्ये करायचं आहे ठीक आहे केमिकल रिॲक्शन समजून घेताना जे काही आत्ता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले की जे काही दूध आहे आपण ते तसंच ठेवतोय त्या टेम्परेचरला ते आहे मग त्यांचं आधीचं दुधाचं जे स्वरूप होतं नेचर होतं ते आणि नंतर ते दूध खराब झाल्यानंतरचं जे नेचर होतं यांच्यामध्ये जो बदल झाला आहे ठीक एक आहे त्याच्यासाठी कोणते कोणते घटक कारणीभूत असतात आता इथे तर टेम्परेचर आहे टेम्परेचर वाढल्यामुळे एका ठराविक लेवलपेक्षा जास्त गेलं तर ते दूध फुटण्याचे चान्सेस जास्त असतात खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात या सगळ्या बदलांचा अभ्यास आपण आज इथे करतोय एका एक्झाम्पलपासून सुरुवात करूयात आपण एक आपल्याला एन सी आर टीमध्ये दिलेलं एक एक्सपेरिमेंट आहे की जर का आपण मॅग्नेशियमची एक रिबिन घेतली ठीक आहे तिला आपण पॉलिश पेपर किंवा ज्याला आपण सँड पेपर असं म्हणतो त्याने जर का आपण पॉलिश केलं क्लीन केलं आणि त्याच्यानंतर आपण त्याला बर्न केलं आहे बरोबर मॅग्नेशियमची फ्लेम आहे म्हणजे आता बघा हां थोडक्यात काय होणार आहे ती जळणार आहे आपण तिला पेटवतोय म्हणजे ती जळणार आहे त्याची आपल्याला काय मिळते भुकटी मिळते अशी राख टाईप असं ॲश टाईप आपल्याला ते मिळतं त्याची आपल्याला भुकटी मिळते व्हाईट कलरची आधीची जी मॅग्नेशियमची रिबिन आहे आणि नंतरची आपण त्याच्यामध्ये चेंज झाल्यानंतर किंवा ती जाळल्यानंतर जो काही बदल झाला त्याचा फिजिकल अपियरन्स त्याचे फिजिकल स्टेट आहे ते बदललेलं आहे दुसरं एखादं एक एक्झाम्पल घेतलं फॉर एक्झाम्पल जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं मॅग्नेशियमची रिबिन आहे आपण त्याला काय करतोय जाळला आपण त्याला तर आपल्याला काय मिळते एक व्हाईट कलरची पावडर मिळते व्हाईट कलर पावडर मी हे झाली पहिली बरं का ही झाली पहिली रिॲक्शन इथे कोणतेही कन्सिडर करा की आपल्याला तिकडे पावडर मिळेल आपण ते काही चालल्यानंतर मी तुम्हाला एन सी आर टीमधलं एक्झाम्पल दिलं दुसरं एखादं एक्झाम्पल जर का आपण घेतलं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे झिंक आहे आपल्याकडे आणि झिंकला आपण झिंक हे मेटल आहे त्याला आपण टाकलं एचई सी एलमध्ये ठीक आहे झिंकला आपण टाकलं एच सी एलमध्ये काय रिॲक्शन मिळेल आपल्याला आपण या रिॲक्शन सगळ्या मेटल्स नॉन मेटल्समध्ये ॲसिड बेसेसमध्ये यांच्यापैकी बऱ्यापैकी सगळ्या रिॲक्शन्स आपण अभ्यासलेल्या आहेत ठीक आहे काय होतं एन कशाला रिप्लेस करतं हायड्रोजनला रिप्लेस करतं आणि काय तयार होतं एन सी एल टूचं ॲक्वियस सोल्युशन तयार होतं आहे बरोबर किंवा झेड एन सी एल टू तयार होतं तिकडे पुढचा पाठतो आपण नंतर पाहूयात इथे काय तयार झालं झेड एन सी एल टू झिंक क्लोराईड तयार झालं आपल्याकडे हे आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे आहे झिंक आणि हे आहे झिंक क्लोराईड इथंपर्यंत क्लिअर आहे का फॉर एक्झाम्पल रिॲक्शन बॅलेन्स आहे का बघूयात इकडे झेड एन सी एल टूचे दोन मोलिक्युल्स आहेत इकडे सी एलचा एकच मोलिक्युल आहे मग आपल्याला इकडे सी इकडे सुद्धा रिॲक्शन बॅलेन्सच व्हायला हवे कारण आपल्याला तो मास ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासचा लॉ माहिती आहे जो तुम्हाला मी नोट्समध्ये दिला आहे थिंक स्टेट्स ऑफ मॅटरच्या नोट्समध्ये तो दिलेला आहे एकदा रीड करून घ्या की दोन्हीकडचं जे वस्तुमान असतं ना ते नेहमी सेम राहतं हो, तुमची रिॲक्शन झाली तरीही वस्तुमानामध्ये बदल होत नाही मग इक इकडे सी एलचे किंवा क्लोरीनचे दोन मोल्युक्युल्स आहेत म्हणजे इकडेसुद्धा आपल्याला दोनच मोल्युक्युल हवेत आता मात्र रिॲक्शन बॅलन्स होईल एनचा एक मोल्युक्युल आहे इकडेसुद्धा एन एक झाला सी एल किती आहेत दोन आहेत इकडेसुद्धा सी एल टूचे दोन मोल्युक्युल मिळाले मग हायड्रोजन म्हणजेच हायड्रोजनचे दोन मोल्युक्युल राहिले ते आपण एच टू म्हणजेच हायड्रोजन गॅस बाहेर पडतोय या फॉर्ममध्ये आपण त्याला एक्सप्रेस केलं या रिॲक्शनला आहे क्लिअर येत आहे का रिॲक्शन बॅलन्स कशी करायची आपण पुढे जाऊन ते पाहणार आहोत इन डिटेल सगळ्या केमिकल रिॲक्शन्सचा अशा उद्देशाने जाऊयात कारण काही असतील तुमच्यापैकी नक्कीच की ज्यांना या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती आहेत पण काही नक्कीच असे असतील की ज्यांना अजून जे सुरुवात करतायत जे स्टार्ट करत आहेत त्यांना इथून समजण्याची गरज आहे ठीक आहे जेव्हा तुमचा बेस क्लिअर असतो ना तेव्हा त्या आधारावरती तुम्हाला एखादा प्रश्न जरी आपण वाचलेला नस नसला ना तरी थोडीशी एक आयडिया घेऊन आपण तो सॉल्व्ह करू शकतो सो या सगळ्या गोष्टी आपण इकडे पाहणार आहेत आणि हे रिॲक्शन बॅलन्सचं का सांगते कारण आपल्याला एकदा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती कोणतं समीकरण रासायनिक समीकरण किंवा कोणती केमिकल रिॲक्शन ही बॅलेन्स्ड आहे ठीक आहे ना असा एक क्वेश्चन आलेला होता सो आपल्याला रिॲक्शन बॅलन्स कशी करतात हे सुद्धा माहीत पाहिजे चार रिॲक्शन्स दिलेल्या होत्या त्यामधली बॅलन्स रिॲक्शन कोणती आहे हे आपल्याला ओळखायचं होतं ठीक आहे इकडे बघा इकडे तयार झालं झेड एन सी एल टू तयार झालं झिंक क्लोराईड तयार झालं आहे बरोबर म्हणजे याच्यामध्ये बदल झाला हे झिंक क्लोराईड जे तयार आहे त्याचं पुन्हा स्वरूप बदललेलं असणार आहे आणि हे झिंक क्लोराईड आपण अर्थात हे कशातरी तरी कोनिकल फ्लास्कमध्ये वगैरे आता हा कोनिकल फ्लास्क वाटत नाहीये पण समजून घ्या असेल असं ठीक आहे याच्यामध्ये केलं मग हे जे काही सोल्यूशन तयार होतंय ना त्या सोल्युशनला किंवा कोनिकल फ्लास्कला आपण बाहेरून जर का हात लावला तर आपल्याला ला ना थोडीशी तिथे उष्णता निर्माण झाल्याचं कळतं म्हणजे आपल्याला ना ते थोडंसं तो फ्लास्क जो आहे जिथंपर्यंत ते सोल्युशन आहे ते आपल्याला थोडंसं गरम आहे असं वाटतं किंवा नाही का थोडीशी त्याच्यामध्ये हिट निर्माण झाल्यासारखं वाटतं आहे बरोबर या तीन जर का कंडिशन्स आपण पाहिल्या पहिली मॅग्नेशियम रिबनला आपण जर का जाळलं आपण मॅग्नेशियमला आहे म्हणजे एम जी असं डिनोट करू का मी हे एम जे आत्ता कसं आहे सॉलिड आहे आहे बरोबर हे सगळं पुढं पुढे कळेल तुम्हाला नंतर याला आपण बर्न केलं म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये आहे बरोबर किंवा फक्त ओ असं म्हणूयात काय तयार झालं मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं की जी एक व्हाईट कलरची पावडर आपल्याला मिळते आहे बरोबर आता बघा आधी ही एक रिबीन होती सॉलिड स्टेटमधली नंतर हिचं स्वरूप चेंज झालं ती व्हाईट कलरची एक पावडर मिळाली पहिली पहिली गोष्ट की आपल्याला याच्यामध्ये सॉरी याच्यामध्ये आपल्याला त्याचं नेचर चेंज झालेलं पाहायला मिळालं नेचर इकडे हे एन सॉलिड स्टेटमध्ये आहे इकडे ते एच सी एलमध्ये गेल्यानंतर मिक्स होत आहे म्हणजे याची फिजिकल स्टेट चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळते भौतिक अवस्था बदलते फिजिकल स्टेट भौतिक अवस्थेमध्ये बदल होतो नंतरचा तिसरा मुद्दा आहे की जेव्हा आपण इथे झिंक आणि झिंकपासून झिंकला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्ट करतोय तेव्हा काय तयार झालं एल टू तयार झालं आणि त्या सोल्युशनची उष्णता वाढलेली असते म्हणजे आपण असं म्हणू शकतो का टेम्परेचरमध्ये सुद्धा बदल होतो तापमानामध्ये सुद्धा बदल होतो येस होतो बदल आहे बरोबर मग बघा ही केमिकल रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये बदल नेमका कुठे कुठे होतोय सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांची फिजिकल स्टेट चेंज होती आहे दुसरं त्यांचं नेचर म्हणजे जे त्या पदार्थाचं किंवा जो कोणता सबस्टन्स आहे त्याचं स्वरूपसुद्धा बदलतंय आहे बरोबर नंतर आपण पाहिलं की त्याच्या टेम्परेचरमध्ये वगैरे बदल होतोय अजून आपण एक गोष्ट पाहिली की हायड्रोजन गॅसचं सुद्धा इमिशन आहे कुठे गेला हायड्रोजन गॅसचंसुद्धा इमिशन होतं आहे मग आपण असं सुद्धा म्हणू शकतो का की एखाद्या रिॲक्शनमध्ये गॅस किंवा वायूसुद्धा बाहेर पडू शकतो येस आहे बरोबर क्लिअर इथंपर्यंत म्हणजे ह्या अशा पद्धतीचे चेंजेस जे आहेत ना ते एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये होतात आपलं नवीन कंपाऊंड तयार आहे पण कशापासून ऑलरेडी जे अस्तित्वात आहे ते त्यांच्यापासूनच तयार आहे त्यांच्यामध्ये एकतर काय काय आहे कॉम्बिनेशन होतंय संयोग अभिक्रिया होते किंवा त्यांचं विघटन पण होईल डिकम्पोजिशन पण होईल किंवा त्यांचा डिस्प्लेसमेंट होईल विस्थापन होईल आहे बरोबर ज्या रिॲक्शन आपण पुढे डिस्कस करणार आहोत पण या पद्धतीने नवीन एलिमेंट कोणतं तयार होत आहे का अर्थात नाही नवीन एलिमेंट नाही तयार होत आहे जे आहेत तेच एक तर सेपरेट होत आहेत किंवा एकत्र येत आहेत आहे बरोबर कारण ही रिॲक्शन केमिकल रिॲक्शन आहे न्यूक्लिअर रिॲक्शन नाही हा झाला पहिला फरक आता नंतर आपण बघूयात केमिकल इक्वेशन नंतरचा पॉईंट आहे आपला केमिकल इक्वेशन म्हणजेच रासायनिक समीकरण केमिकल इक्वेशन किंवा रासायनिक समीकरण आपण ज्या काही आत्ता केसेस पाहिल्या वरती ज्या तीन केसेस आपण पाहिल्या की पहिल्यामध्ये त्याचा नेचरच चेंज होतोय कोणती केस होती ती पहिली जिच्यामध्ये आपण काय केलं मॅग्नेशियमला आपण रिॲक्ट केलं ऑक्सिजन सोबत आणि आपल्याला काय मिळालं मॅग्नेशियम ऑक्साइड मिळालं आपल्याला मिळालं मॅग्नेशियम ऑक्साईड मिळालं आता या रिॲक्शनमध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे दोघे कोण आहेत हे दोघे आहेत रिॲक्टंट ज्यांनाच आपण अभिक्रिया कारके असं म्हणतो अभिक्रियाकारक आहे आणि तयार झालेलं जे प्रोडक्ट आहे किंवा तयार झालेलं जे कंपाऊंड आहे त्याला आपण म्हणतोय प्रोडक्ट त्याला आपण म्हणतोय प्रोडक्ट अभिक्रियाकारक आहे आणि ना आपण म्हणतो उत्पादित आहे क्लिअर इथं आता हे हे झालं एक केमिकल इक्वेशन पण या केमिकल इक्वेशनचा हा जो नाही का एक लॉंग फॉर्म आहे ठीक आहे त्याला जर का अजून शॉर्ट करून आपल्याला लिहायचं म्हणजे थोडक्यात बघा आपण असं डिस्कस केलं आत्ता आधी की एक मॅग्नेशियमची रिबन आहे त्याला आपण क्लीन केलं पॉलिश पेपर किंवा सँड पेपरच्या साह्याने क्लीन केलं तिला आपण त्यानंतर तिला आपण ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये बर्न केलं तिला आपण जाळलं आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं एक नवीन कंपाऊंड मिळालं मॅग्नेशियम ऑक्साइड की जी एक व्हाईट कलरची पावडर होती आणि एवढं मोठं सगळं इक्वेशन आपण फक्त या एका लाईनमध्ये बसवलं याला आपण म्हणतोय एक केमिकल इक्वेशन किंवा रासायनिक समीकरण आहे पण हे रासायनिक समीकरण आत्ता जे आपण लिहिलेलं आहे ते आहे वर्ड्सच्या फॉर्ममध्ये आहे बरोबर म्हणजे मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन म्हणजे आपण याला बर्न जाळलं आहे आपण याला आपल्याला मिळालं मॅग्नेशियम ऑक्साइड हे झालं वर्ड्सच्या फॉर्ममध्ये हा अजून थोडासा लाँग फॉर्म आहे म्हणजे जे सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं एंटायर रिॲक्शन जी सांगितली तिला आपण या वर्डच्या फॉर्ममध्ये अशा पद्धतीने बसवलं याला थोडं अजून जर का शॉर्ट करायचं असेल तर तरीसुद्धा आपण करू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला नाही का याचे केमिकल फॉर्म्युलेज माहीत हवे याचे केमिकल फॉर्म्युली माहीत हवी आपल्याला मॅग्नेशियम आपण कशाने डिनोट करतो मॅग्नेशियम आपण डिनोट करतो एम जीनी डिनोट करतो आपण मॅग्नेशियम आहे बरोबर ऑक्सिजन डिनोट करतो आपण ओ ने आणि आपल्याला या दोघांपासून काय मिळालं मॅग्नेशियम ऑक्साइड आहे बरोबर ओ हे दुसरं इलिमेंट आहे सो आपल्याला ते कॅपिटल लिहायचं आहे मॅग्नेशियम ऑक्साइड आणि हा जो फॉर्म आहे म्हणजे रिॲक्शनचा हा वाला जो फॉर्म आहे ना त्याला आपण म्हणतोय केमिकल इक्वेशन किंवा रासायनिक समीकरण आहे क्लिअर इथंपर्यंत केमिकल इक्वेशन किंवा रासायनिक समीकरण नंतरचा मुद्दा आहे आपल्याला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन हे क्लिअर आता हे तर अनेकदा एक्सप्लेन केलं मी पुन्हा पुन्हा आता आपण बघूयात की के बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे बॅलन्सला आपण काय म्हणू शकतो की दोन्ही बाजूनी नाही का ते बॅलन्स्ड आहे ठीक आहे शब्द आठवल्यानंतर मी सांगते पण बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन काय असतं ते बघूयात आपण सगळ्यांनी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ऑलरेडी डिस्कस केलेला आहे बरोबर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आपल्याला काय सांगतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय आपल्याला सांगतो तू म्हणतो की आपण मास एखाद्या कंपाऊंडचं क्रिएट करू शकत नाही किंवा आपण ते नाही का त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणू शकत नाही एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण हे स्टेट्स ऑफ मॅटर शिकताना शिकलेलो होतो त्याच्यानंतर अजून एक दुसरा आपण टॉपिक डिस्कस केलेला होता जेव्हा पुढे आपण बॉन्डिंग डिस्कस करू ना तिकडे सुद्धा तो लॉ आपल्याला येईल पण ऑलरेडी तो डिस्कस केला आहे सो मग आपण तो पुन्हा आता इथे एक्सप्लेन नाही करत आहे तो फक्त एवढंच सांगतो आत्ता इथे आपण केमिकल रिॲक्शन पाहतोय तर त्याच्यासाठी आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासमधलं काय इम्पॉर्टंट आहे आपण दोन गोष्टी पाहिल्या रिॲक्शनमध्ये पहिली होती रिॲक्टंट पहिली काय होती रिॲक्टंट्स ज्यांना आपण म्हणालो अभिक्रियाकारके ज्यांना आपण अभिक्रियाकारके असं म्हणालो आणि यांच्यापासून काय तयार होत होतं प्रोडक्ट तयार होत होते यांच्यापासून प्रोडक्ट तयार होत होते ज्यांना आपण उत्पादिते असं म्हणालो आहे बरोबर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूयात आता आपण या रिॲक्टंटचं जे मास आहे किंवा जे वस्तुमान आहे मास किंवा मा जे वस्तुमान आहे ते एक्स एवढं आहे ते किती आहे एक्स एवढं आहे मग याच्यापासून तयार होणारे जे प्रोडक्ट असतील किंवा जे उत्पादित असतील त्यांचं माससुद्धा एक्स एवढंच असेल त्याच्यामध्ये बदल होणार नाही ते कमी किंवा जास्त होणार नाही मासमध्ये बदल होत नाही आहे बरोबर ही पहिली गोष्ट काही सटन कंडिशनमध्ये ते पॉसिबल असतंसुद्धा पण नाही ते शक्य इथे आपण केमिकल रिॲक्शन अभ्यासताना ते नसतं रेडिओक्टिव्हिटीमध्ये होऊ शकतं ते काही इलिमेंटचा मास चेंज होता आपण पाहिलं ते तिकडे नाही का पण त्याला आपण मास डिफेक्ट असं म्हणतो ती एक वेगळी टर्म राहिली जी आपण फक्त रेडिओक्टिव्ह इलिमेंटसाठीच यूज करतो इकडे केमिकल रिॲक्शन अभ्यासताना बेसिक केमिस्ट्रीचा विचार करायचा आणि मासमध्ये होणारा जो डिफरन्स आहे तो झिरो कन्सिडर करायचा म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये वस्तुमान जेवढं रिॲक्टंटचं आहे किंवा अभिक्रियाकारकांचं जेवढं वस्तुमान आहे तेवढंच वस्तुमान आपल्याला प्रोडक्टचंसुद्धा असलेलं मिळतं ते जरीही त्यांच्यामध्ये बदल होत असला कंपाऊंड वेगळे तयार करत असले तरी सुद्धा ओव्हरऑल जे वस्तूमान असेल ते कसं असेल सारखं असेल हा झाला पहिला रूल त्याच्यानंतर आपण बघूयात की आपल्याला एखादी केमिकल रिएक्शन बॅलेन्स करायची आहे बरोबर एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण झिंक आणि झिंक हे काय आहे मेटल आहे झिंक प्लस आपण घेतलं सल्फ्युरिक ऍसिडचं एक्झाम्पल सल्फ्युरिक ऍसिड काय तयार होतं झिंक आणि सल्फ्युरिक ऍसिड पासून तयार होतं झिंक सल्फेट झिंक सल्फेट प्लस काय तयार झालं हायड्रोजन गॅस तयार झाला आपण शिकलो ना मघाशी पहिलं म्हणजे त्यांचं स्वरूप चेंज होईल दुसरं त्यांची फिजिकल स्टेट चेंज होईल तिसरं त्यांच्या टेम्परेचरमध्ये बदल होईल आणि चौथं एखादा गॅससुद्धा इमिट होऊ शकतो हे केमिकल रिॲक्शन्समध्ये होणारे बदल असतात या याला आपण थोडंसं नाही का आपल्या केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहूयात आपण हे एन्टायर जे काही आता तुम्हाला वाक्यामध्ये सांगितलेलं जे होतं ते त्यांना आपण शब्दांमध्ये एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये हे कन्व्हर्ट केलं त्याला आता आपण एक केमिकल इक्वेशन त्याच्या फॉर्म्युलाजमध्ये लिहूयात झिंकचा फॉर्म्युला आपण घेतो ने डिनोट करतो झिंकला सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच आपण त्याला म्हणतो एच टू एस ओ फोर झिंक प्लस सल्फ्युरिक ॲसिड या दोघांपासून तयार होतं आहे झिंक सल्फेट म्हणजेच हे झिंक हायड्रोजनला रिप्लेस करतं एन ओ फोर हायड्रोजन एकटा रिकामा होतो बाजूला जातो आणि हायड्रोजन गॅस काय होतो बाहेर पडतो हे झालं आपलं एक केमिकल इक्वेशन आहे बरोबर आता हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे बॅलन्स्ड इक्वेशन ते इक्वेशन कसं आहे बॅलन्स्ड आहे स्थिर इक्वेशन आहे म्हणजे दोन्ही बाजूनी जर का आपण मासं पाहिलं तरीसुद्धा ते कसं येतं सारखंच येतं कसं ते बघूयात आपण एनचा मोलिक्युल एकच आहे इकडे सुद्धा एन एकच आहे एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये पाहायचं इकडे राहिले आपले इलिमेंट याचा ॲक्च्युअल नंबर आहे बरोबर म्हणजे रिॲक्टंटमध्ये असलेलं याचं नंबर आणि प्रोडक्टमध्ये असलेला याचा नंबर आणि इथे आपण पाहतो इलिमेंट पहिलं आहे झेड जेडन। एनचा रिॲक्टंटमध्ये नंबर आहे एक प्रोडक्टमध्ये सुद्धा एनचा एकच मोलिक्युल आहे एकच इलिमेंट आहे म्हणजे एक झालं सेम आहे नो चेंज इकडे एसओ फोर सॉरी थोडं अजून मोठं करावं लागेल आपल्याला हायड्रोजन किती आहेत इथे ऑलरेडी आधीच्या रिॲक्शनमध्ये म्हणजेच रिॲक्टंटमध्ये हायड्रोजन किती आहेत अभिक्रियाकारकांमध्ये दोन आहेत इकडे पण हायड्रोजन किती आहेत दोन आहेत पुन्हा आपण थोडंसं पुढे जाऊयात सल्फरचा एकच मोलिक्युल आहे इथे सुद्धा सल्फर एकच आहे नो चेंज ऑक्सिजनचे इथे किती आहेत चार मोल्यक्युल आहेत आणि इकडे प्रोडक्ट्समध्ये सुद्धा चारच मोल्युक्युल आहेत म्हणजे ही जी रिॲक्शन आहे हे जे केमिकल इक्वेशन आहे ते केमिकल इक्वेशन कसं आहे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे स्थिर केमिकल इक्वेशन आहे याच्यामध्ये आपल्याला अजून याला बॅलन्स करायची गरज आहे का नाही आहे आहे बरोबर पुढचं एखादं एक इक्वेशन आपण बघूयात एक्झाम्पल घेऊयात दुसरं दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं एफ ई म्हणजे आयर्न प्लस एच टू ओ हे एक्झाम्पल घेतलं आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो मिळतात आपण आयनला आयन हे काय आहे मेटल आहे आपण एक रिॲक्टिव्हिटी सिरीज पाहिलेली होती ती रिॲक्टिव्हिटी सिरीज तुमची पाठ असणं गरजेचं आहे कारण जेव्हा आता आपण पुढे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स पाहू ना तेव्हा तिकडे तुम्हाला गरजेचं आहे जेव्हा डिस्प्लेसमेंट वगैरे अभिक्रिया आपण पाहणार आहोत डिस्प्लेसमेंट रिॲक्शन विस्थापन अभिक्रिया त्याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी सिरीज पाठच असणं गरजेचं आहे ठीक आहे मी असं म्हणाले आपण आयनला वॉटरसोबत रिॲक्ट करतोय तर आपल्याला काय मिळतं फेरिक ऑक्साइड मिळतं की ज्याचा फॉर्म्युला काय आहे एफ ई थ्री एफ ई टू ओ थ्री हा आहे फेरस सल्फेटचा फॉर्म्युला सॉरी एफ ई थ्री ओ फोर एफ ई थ्री ओ फोर प्लस बाहेर पडतोय हायड्रोजन गॅस बाहेर पडतोय क्लिअर का हे झालं एक केमिकल इक्वेशन आता हे केमिकल इक्वेशन बॅलेन्स आहे का ते बघूयात जसं की आत्ता आपण चार्ट केलेला होता सेम त्याच फॉर्मॅटमध्ये बघूयात कारण केमिकल इक्वेशन बॅलन्स कोणता आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सो ते बॅलन्स कसं करतात हे सांगणं इम्पॉर्टंट आहे पहिलं इथे इलिमेंट येईल रिॲक्टंटमध्ये त्याचा नंबर किती आहे आणि प्रोडक्टमध्ये त्याचा नंबर किती आहे आणि आपल्याला ते बॅलन्स कशा पद्धतीने करायचे एफ ई म्हणजे आयनचा रिॲक्टंटमध्ये एकच मोल्यक्युल आहे आहे बरोबर इकडे आयनचे किती आहेत तीन मोलिक्युल्स आहेत किती आहेत तीन नंतर आहे एच टू ओ म्हणजे हायड्रोजनचे किती आहेत सुरुवातीला दोन हायड्रोजन इकडे किती दिसत आहेत आपल्याला दोन म्हणजे हायड्रोजन बॅलेन्स आहे बॅलेन्स कोण नाही आहे एफ ई बॅलन्स नाही आहे ऑक्सिजनकडे जाऊयात ऑक्सिजन इथे किती आहेत रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन किती आहे एक आहे आणि इकडे ऑक्सिजनचे किती मोलिक्युल्स आहेत चार मोलिक्युल्स आहेत आता आपल्याला करायचे रिॲक्शनला बॅलेन्स सगळ्यात पहिल्यांदा जो जास्तवाला नंबर आहे ना तिकडून जाऊया कोण कुठे जास्त फरक आहे ऑक्सिजन एकच आहे इकडे एक झालेत चार आहे बरोबर एकच आहे इकडे एक झालेत चार म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल फोर एच टू ओ करावं लागेल म्हणजे ऑक्सिजनचे चार मोलिक्युल इथे झाले बॅलेन्स केलेली रिॲक्शन आपण रेड पेननी लिहूयात इकडे बघा आपण आधी एफ ई आहे प्लस एच टू ओ गिझस एफ ओ फोर प्लस हायड्रोजन गॅस ऑक्सिजनचे मोल्युक्युल इथे एक आहे इकडे चार आहेत आपल्याला बॅलन्स करायचे म्हणजे या एकाला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार चारनी म्हणजेच या एच टू ओला पूर्णाला आपल्याला चारनी मल्टिप्लाय करावं लागणार आता चेंज काय झाला तो बघूयात चेंज झाला ऑक्सिजनचे तर चार बॅलन्स झाले पण हायड्रोजन चार गुणिले दोन किती झाले हायड्रोजन आठ झाले आणि इथे हायड्रोजन किती आहे तर दोनच आहेत मग इकडचे हायड्रोजनसुद्धा आपल्याला बॅलेन्स करणं गरजेचं आहे मग इकडे ऑलरेडी दोन आहेत आणि इथे आठ आहेत म्हणजे आपण काय करणार इथे फोर एच टू करणार म्हणजे चार दुने आठ हायड्रोजन इथे झाले आणि आठ हायड्रोजन इथेसुद्धा झाले म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनवाली रिॲक्शन आपली बॅलेन्स झाली क्लिअर हा मुद्दा पुढे बघूयात आपण FE चे इथे तीन मोलिक्यूल आहेत आणि इथे एकच मोलिक्यूल आहे म्हणजे एफ ईला आपल्याला हा तीननी मल्टिप्लाय करावा लागणार आयनला आयर्नचे तीन मोलिक्यूल झाले इकडे सुद्धा काय झालं बॅलन्स झालं आणि याला आपण म्हणतो बॅलन्स्ड रिॲक्शन आणि ते अशा पद्धतीने करतात ठीक आहे रूल्स समजून घ्यायचे बॅलन्स रिॲक्शनचे रूल्स समजून घ्यायचे अजून एखादी रिॲक्शन आपण घेऊया दुसरं एक दुसरा एक्झाम्पल आपण घेऊयात आपल्याला एक ऑलरेडी जो पी वाय क्यू होता तो पी वाय क्यूच पाहूयात आपण तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसतो त्या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की खालीलपैकी सॉरी खालीलपैकी अचूक आणि संतुलित असं रासायनिक समीकरण कोणतं आपल्याला त्यांनी ऑप्शन दिले तर पहिलं ऑप्शन आहे सी ए सी ओ थ्री सी ए सी ओ थ्री प्लस ट्वाईस एच सी एल पुढे आपल्याला त्यांनी रिॲक्शन दिले म्हणजेच प्रोडक्ट दिले तर प्रोडक्टमध्ये त्यांनी आपल्याला ऑप्शन दिले तर सी ए सी एल थ्री सी ए सी एल थ्री प्लस एच टू ओ प्लस सी ओ टू गॅस बाहेर पडला आहे ही पहिली रिॲक्शन दिले दुसरी रिॲक्शन किंवा दुसरा ऑप्शन त्यांनी आपल्याला दिलेला आहे सी ए सी ओ थ्री सी ए सी ओ थ्री प्लस एच सी एल प्लस एच सी एल ऑप्शन दिले आहेत आपल्याला सी ए सी एल टू प्लस जे काही पुढे ऑप्शन आहेत ते आहे ठीक थे. आहे म्हणजे एच टू ओ प्लस सी ओ टू तिसरी रिॲक्शन त्यांनी आपल्याला दिली आहे सी ए सी ओ थ्री प्लस ट्वाईस एच सी एल गिव्हजस सी एल सी एल टू प्लस एच टू ओ प्लस सी ओ टू हे तिसरी रिॲक्शन आणि चौथा ऑप्शन त्यांनी आपल्याला दिलेला आहे सी ए सी ओ थ्री प्लस ट्वाइ एच सी एल प्लस ट्वाईस एच सी एल अस सी ए सी एल सी ए सी एल प्लस एच टू ओ अँड प्लस सी ओ टू आता आपल्याला ना याच्यामधली बॅलन्स रिॲक्शन कोणती आहे ते ओळखायची हे आपल्या ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला त्यांनी आणि यांच्यामधली आपल्याला बॅलन्स रिॲक्शन ओळखायचे तुम्हाला तो प्रश्न पुन्हा इकडे दिसतोय मी तुम्हाला एकदा स्क्रीनवरही दाखवला आहे सेम या टाईपची रिॲक्शन ती आहे ठीक आहे आणि यांच्यामधलं बॅलेन्स इक्वेशन कोणतं किंवा संतुलित समीकरण कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे आपण आपले रूल्स फॉलो करूयात सगळ्यात पहिला रूल कोणता आहे आपल्याला चेक करायचं आहे सगळ्यात पहिलं ठीक आहे कुठून चेक करायचं आहे आपल्याला की यांच्यामध्ये यांचं जे मोलिक्युल्स आहेत वापरलेले किंवा जे इलिमेंट आहेत त्यांची संख्या दोन्ही बाजूला सारखी आहे का पहिला मुद्दा बघूयात आपण इकडे एक सी ए आहे म्हणजे कॅल्शियम एक आहे इकडे सुद्धा कॅल्शियम एक आहे इकडे तर हे इथंपर्यंत बरोबर आहे इथे कन्सिडर करूयात सी ओ थ्री म्हणजे सी आणि ओ थ्री तीन ओ आहेत आहे, आहे बरोबर आणि वरती एक कोण आहे सी ए आहे त्याला आपण कशा सोबत केलं दोन एच सी एलच्या मोलिक्युल सोबत एच सी एल प्लस अजून एक असेल एच सी एल दोन हे एच सी एलचे मोलिक्युल आहे बरोबर सी एल थ्री म्हटलं यांनी इथे पण इथे सी एलचे दोनच मोल्युक्युल आहेत म्हणजे इकडेच ही रिॲक्शन चुकती आहे का सो पहिला ऑप्शन आपल्या इथेच काय होतो कॅन्सल होतो आहे बॅलेन्स नाही आहे कारण इकडे क्लोरीनचे दोन मोल्युक्युल आहेत इथे क्लोरीनचे तीन मोलिक्युल आहेत पुढचा डाटाच पाहण्याची गरज नाही आहे आपल्याला दुसऱ्या ऑप्शनकडे येऊयात सी एचा एक मोल्युक्युल इथे पण आहे बरोबर झालं इथे सी एलचा एक आहे आहे बरोबर पुन्हा बघा सी एलचा एकच मोल्यक्युल इथे आहे क्लोरीनचा इकडे क्लोरीनचे दोन मोल्युक्युल आहेत पुढे पाहण्याचीच गरज नाही आहे इथे सी एल दोन असते तर रिॲक्शन बॅलन्स होते इथे सी एल किंवा क्लोरीनचा एक मोल्यक्युल आहे कोणामध्ये रिॲक्टंटमध्ये अभिक्रियाकारकांमध्ये तो इकडे किती झालाय दोन झालाय रिॲक्शन बॅलन्स नाही आहे असंतुलित आहे आहे बरोबर तिसरा ऑप्शन आपल्याला त्यांनी इथे दिला आहे सी एचा एक मोलिक्युल इथे पण आहे इथे सुद्धा सी एचा एकच मोलिक्युल आहे दुसरं जाऊयात सी एल टू किती आहे तिथे दोन सी एल टू आहेत क्लोरीन क्लोरीनचे किती मोलिक्युल आहेत दोन मोलिक्युल अच्छा म्हणजे हे पण बरोबर आहे आता आपल्याला पुढे चेक करण्याची गरज आहे बघूयात म्हणजे हा एवढा पार्ट आपला क्लोरीनवाला क्लिअर झाला क्लोरीनच्या दोन मोलिक्युलवाला राहिले हायड्रोजनचे दोन मोलिक्युल आहे बरोबर इकडे कुठे हायड्रोजन आहे का नाहीये मग हे हायड्रोजनचे दोन मोलिक्युल एच टू इथे किती आहेत तीन ओ आहेत या तीन ओ मधला एक ओ या एच टू सोबत गेला आहे बरोबर उरले सी ओ थ्री आहे बरोबर सी एचा एक मोलिक्युल आहे इथे इथे पण सी एचा एक मोलिक्युल आहे सी एल टू म्हणजेच क्लोरीनचे इकडे किती मोलिक्युल आहेत दोन मोलिक्युल आहेत इथे सुद्धा क्लोरीनचे दोनच मॉलिक्यूल आहेत इथंपर्यंत क्लिअर आहे बरोबर म्हणजे इथे तर ही बॅलन्स आहे आता पुढचं बघूयात हायड्रोजन दोन आहेत इथे पण हायड्रोजन दोन आहेत ऑक्सिजन आता हे बघा इथे सी ओ थ्री म्हणजे सी ओ ओ आणि ओ हे अशा पद्धतीने आहे सी ओ थ्री आहे बरोबर आता इथे हायड्रोजनसोबत ऑक्सिजन एक गेला या दोन हायड्रोजनसोबत एक ऑक्सिजन गेला हा तर एक बॅलन्स झाला म्हणजे इथंपर्यंत बॅलन्स आहे उरले हे दोन ऑक्सिजन हे दोन ऑक्सिजन या कार्बनसोबत एकत्र आले म्हणजे इथलं हे सी ओ सुद्धा काय झालं बॅलन्स झालं मग या रिॲक्शनला आपण काय म्हणणार बॅलन्स्ड रिॲक्शन असं म्हणणार या रिॲक्शनला आपण काय म्हणणार बॅलन्स्ड रिॲक्शन असं म्हणणार संतुलित समीकरण असं म्हणणार नंतर खाली रिॲक्शन आहे ती पण एकदा चेक करून बघूयात आपण इथे आहे कॅल्शियम इथे सुद्धा कॅल्शियमचा एकच मोलिक्युल आहे इथे क्लोरीनचे दोन मोल्युक्युल आहेत आणि इथे क्लोरीनचा एकच मोल्युक्युल आहे म्हणजे ही रिॲक्शनसुद्धा बॅलन्स नाही आहे आणि अशा पद्धतीने आपण डिस्कस केलं आप की कशा पद्धतीने हा विचारलेला प्रश्न होता आपल्याला मला वाटतंय की कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे हा ज्याच्यामध्ये या रिॲक्शन्स दिलेल्या होत्या आपल्याला बॅलन्स रिॲक्शन कोणती हे विचारलेलं होतं सो आपल्याला कशी रिॲक्शन बॅलेन्स करतात हे माहीत पाहिजे आपण जे एक्झाम्पल घेतलेलं होतं ते कोणतं एक्झाम्पल घेतलेलं होतं आपण घेतलेलं होतं आपण रिॲक्ट केलेलं होतं एफ ईला वॉटरसोबत रिॲक्ट केलेलं होतं आपल्याला काय मिळालेलं होतं एफ ई थ्री ओ फोर प्लस आपल्याला हायड्रोजन गॅस मिळालेला होता रिॲक्शन बॅलेन्स करताना पहिली स्टेप पहिली स्टेप कुठून जायची ज्याचा नंबर जास्त ति आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे बरोबर आपण कुठून स्टार्ट करायचं कोणाचा नंबर जास्त आहे याच्यामध्ये चार कोण आहे ऑक्सिजन चार आहेत इकडे ऑक्सिजन किती आहे ते चार्टमध्ये बसवायचं चा आपण लगेच याला आहे ना बरोबर जसं मघाशी आपण डिस्कस केलेलं होतं ते इन डिटेल डिस्कस केलं आहे आपण ते इकडे ऑक्सिजन चार आहेत इकडे ऑक्सिजन एकच आहे आपल्याला चार करायचे चारनी मल्टिप्लाय करायचं पहिली स्टेप ऑक्सिजन तर बॅलेन्स झाले पहिल्या स्टेपला ऑक्सिजन बॅलेन्स दुसरी स्टेप आली दुसरे कोण आहेत आता हायड्रोजन इथे हायड्रोजन किती आहेत बघा इथे किती झाले चार, चार दुने आठ हायड्रोजन झाले आणि इथे दोनच हायड्रोजन आहेत मग दुसऱ्या स्टेपला आपल्याला करायचं आहे हायड्रोजनला बॅलेन्स दुसऱ्या स्टेपला हायड्रोजनला बॅलेन्स करायचं आहे इथे चार दुने आठ हायड्रोजन आणि इकडे फक्त दोनच हायड्रोजन म्हणजे आपण याला पुन्हा चारनी मल्टिप्लाय करायचं चार दुने आठ हायड्रोजन क्लिअर म्हणजे ऑक्सिजन बॅलेन्स हायड्रोजन इज इक्वल टू बॅलन्स दोन्ही बॅलन्स आता राहिलं कोण फक्त एफी राहिलं एफी किती मोलिक्युल आहे ते प्रोडक्टमध्ये ती आहे, तीन आहेत आणि इकडे किती आहे एकच आहे मग एफ सुद्धा आपण तीननी मल्टिप्लाय करायचं तिसरी स्टेप रिॲक्शन झाली बॅलन्स आहे बरोबर अजून एक मुद्दा जेव्हा आपण एखाद्या रिॲक्शनला बॅलन्स करतो ते त्याच्या केमिकल फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहितो त्याच्या रासायनिक समीकरणाच्या स्वरूपामध्ये आपण एखाद्या रासायनिक अभिक्रियेला क्रियेला क्र, क्रिये लिहितो तेव्हा त्याची फिजिकल स्टेट कोणती त्याची भौतिक अवस्था कोणती त्याची फिजिकल स्टेट कोणती ती फिजिकल स्टेट आपल्याला फाइंड आउट करायची असते किंवा ती आपण कशी डिनोट करतो जर का एखादं कंपाऊंड सॉलिड आहे तर त्याला आपण स्मॉल एसनी एखाद्या इलिमेंटच्या समोर ब्रॅकेटमध्ये डिनोट करतो किंवा एक्सप्रेस करतो मग ते सॉलिड आहे स्थायू आहे मग त्याला आपण काही लिहायचं ब्रॅकेटमध्ये एस लिक्विड आहे तर त्याला आपण लिहायचं स्मॉल एल आहे बरोबर गॅशियस आहे तर आपण त्याला लिहायचं समोर जी आणि नंतर जर का समजा एखादं पाण्यामधलं सोल्युशन आहे ॲक्वियस सोल्यूशन आहे आह, तर आपण ब्रॅकेटमध्ये त्याला लिहितो ए क्यू ॲक्वियस क्लिअर इथंपर्यंत हे अशा पद्धतीने आपण रिॲक्शन बॅलन्स करतो या चार पाच स्टेप लक्षात ठेवायच्या आहे बरोबर कोणतीही रिॲक्शन आपल्याला विचारू शकतात पण ती बॅलेन्स करता आपल्याला आली पाहिजे सुरुवात करायची जो सगळ्यात मोठा नंबर आहे तिथून बॅलेन्स करायला सुरुवात करायची कारण लहानापासून सुरुवात केली ना मग नंतर थोडासा गोंधळ होतो आपल्याला प्रत्येकच वेळी तो, वे तो प्रश्न रिपीट होईल असं नाही पण इन केस एखादी दुसरी रिॲक्शन आली आपल्याला बॅलन्स करायला तर मग ते आपल्याला माहीत हवं असे दोन तीन एक्झाम्पल्स घेऊन ना बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करायचा सुरुवात ते आपल्याला लवकर मते इझी होऊन जातं इथे आपण एक दोनच एक्झाम्पल घेतलं यांचे एक, एक पी वाय क्यू पाहिलं आणि एक दुसरी जी आपल्याला एन सी आर टीमध्ये मध्ये जी रिॲक्शन दिलेली होती आयर्न सोबतची ती रिएक्शन आपण पाहिली नंतरचा मुद्दा आहे आपला टाईप्स ऑफ रिॲक्शन टाईप्स ऑफ रिॲक्शनमध्ये मध्ये आपल्याला चार प्रकारच्या अभिक्रिया अभ्यासायच्या असतात आता याच्यासाठी मात्र तुमची रिॲक्टिव्हिटी सिरीज पाठ पाहिजे अभिक्रियाशीलता श्रेणी पाठ हवी बघा टाईप्स ऑफ केमिकल रिएक्शन टाईप्स ऑफ केमिकल रिएक्शन रासायनिक अभिक्रियेचे प्रकार एकूण चार प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत तर सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन तो आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन जिलाच आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतोय पहिली झाली कॉम्बिनेशन दुसरी आहे डिकम्पोजिशन डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच अपघटन अभिक्रिया आणि तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे पहिली झाली डिकंपोजिशन रिॲक्शन नंतर आपण पाहिली एक मिनिट कॉम्बिनेशन डिकम्पोजिशन तिसरी आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन अभिक्रिया आणि चौथी आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रिया या नावात नावात अशा नावाती नाही समजणार तरीसुद्धा नावातून समजू शकतात असं नाही आपण फक्त याच्या शब्दाचा अर्थ लावून सुद्धा नाही का आ, हे करू शकतो गेस करू शकतो की नेमकं या अभिक्रियेमध्ये किंवा या रिॲक्शनमध्ये होत काय असेल ठीक आहे ना जसं की पहिली आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन कॉम्बिनेशन म्हणजे कोणाचं ना कोणाचं तरी कॉम्बिनेशन होणार कोणते तरी दोन इलिमेंट एकत्र एक येणार आहेत एकच कंपाऊंड तयार करतील अशा वेळी आपण म्हणतो यांना संयोग अभिक्रिया संयुज झालं ना इथे संयोग अभिक्रिया आहे क्लिअर इथंपर्यंत ते आपण एक्झाम्पल्सच्या थ्रू डिस्कस करूयात डिकम्पोजिशन रिॲक्शन डिकम्पोजिशन आहे म्हणजे सुरुवातीलाच आपण जेव्हा केमिकल रिॲक्शन आणि न्यूक्लियर रिॲक्शनमधला डिफरन्स डिस्कस केला त्याच्यामध्ये एक गोष्ट तर आपल्याला माहिती आहे न्यूक्लिअर काय करते इलिमेंटच चेंज करते न्यूक्लिअर काय करते इलिमेंट चेंज करते म्हणजे डिरेक्ट त्याच्यातून एखादा पार्टिकल बाहेर पडला तर एका मूलद्रव्याचा तयार आहे दुसरंच एलिमेंट केमिकल रिॲक्शनमध्ये तसं नाही होत केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं एक तर त्यांच्यामध्ये असलेले बॉन्ड जे आहेत बंध जे आहेत ते ब्रेक होतात पहिल्या दुसऱ्या वेळेत बॉन्ड एकासोबतचा जेव्हा ब्रेक होतो तेव्हा तो दुसऱ्यासोबत बॉन्ड क्रिएट करत असतो म्हणजेच ब्रेकिंग आणि मेकिंग हे दोन्ही ज्या कन्सेप्ट आहेत दोन्ही ज्या काही प्रोसेस आहेत त्या एकाच वेळी होत असतात अशा वेळी आपण त्यांना म्हणतोय कॉम्बिनेशन रिॲक्शन किंवा केमिकल रिॲक्शनमधला पहिला प्रकार आपला ठीक आहे जिकडे नवीन एलिमेंट तयार नाही होणार आहेच त्या इलिमेंटपासून नवीन एलिमेंट नवीन कंपाऊंड तयार होईल आहे त्याच्यापासून डिस्कस करूयात एक्झाम्पल्सच्या थ्रू सगळ्यात पहिलं कॉम्बिनेशन रिॲक्शनचं पहिलं एक्झाम्पल आपण घेतला कार्बन हा कार्बन आहे सॉलिड ज्याला आपण कार्बन म्हणजे हा कोल आहे असं समजूया तर म्हणजे कोळसा आहे बरोबर कार्बन कोल सॉलिड स्टेटमधला याला आपण बर्न केलं जाळलं याला ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये बर्न करतोय म्हणजे त्याला ऑक्सिजन प्रोवाईड करतो आहे आपण आहे बरोबर ऑक्सिजन काय आहे गॅस आहे जीनी डिनोट के केला आपण केलं इथे जीनी डिनोट याला रिॲक्ट केलं हे झाले दोन रिॲक्टंट हे दोन काय झाले आपले रिॲक्टंट अभिक्रिया कारके हे दोन अभिक्रिया कारके इकडे जे आपल्याला राईट साइडला मिळेल ते काय मिळेल प्रोडक्ट मिळेल प्रोडक्ट काय मिळेल सी ओ टू गॅस मिळेल आहे बरोबर ज्यालाच आपण कार्बन डाय ऑक्साइड म्हणालो कार्बन डायऑक्साईड आहे क्लिअर हा पहिला मुद्दा क्लिअर कार्बन डायऑक्साईड काय झालं बघा दोन वेगळे वेगळे एलिमेंट होते हे दोन एलिमेंट एकत्र आले यांचं कॉम्बिनेशन झालं काय झालं यांचं कॉम्बिनेशन झालं संयोग झाला संयोग झाला काय तयार झालं एकच कंपाऊंड तयार झालं एकच गॅस असू दे पण ते कंपाऊंड आहे तयार झालं कोणतं सी ओ टू गॅस कार्बन डायऑक्साईड दुसरं एक्झाम्पल घेऊयात एखादं ही झाली पहिली रिॲक्शन दुसऱ्या रिॲक्शनमध्ये काय आहे बघा आपण घेतले हायड्रोजन आणि नंतर घेतलं ऑक्सिजनचे दोन मोलिक्युल याला बॅलन्स बॅलन्स पण इथे दाखवून देते हां हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही घेतले सेपरेट सेपरेट आढळत नाहीत सोबत सोबत आढळतात नेहमी ने, यांना रिॲक्ट केलं हा काय आहे हायड्रोजन आहे गॅस बरं का ऑक्सिजन आहे गॅस दोघांना रिॲक्ट केलं काय तयार झालं एच टू ओ रिॲक्शन बॅलन्स करायची हायड्रोजन तर दोन आहेत ऑक्सिजन किती आहे तिथे दोन इकडे किती आहे एक आहे बॅलन्स करायला हवं आपल्याला करायचं ऑक्सिजन दोन आहे म्हणजे हे ऑक्सिजन दोन होण्यासाठी इथे आपण दोन्ही मल्टिप्लाय केलं दोन्ही मल्टिप्लाय केलं की हायड्रोजनची संख्या बदलली हायड्रोजन प्रोडक्टमध्ये किती झाले बेदुने चार हायड्रोजन झाले आणि इकडे हायड्रोजन किती आहे तर दोनच हायड्रोजन आहेत, आहेत मग याला चार करण्यासाठी पुन्हा याला दोननी मल्टिप्लाय केलं आपण आहे बरोबर दोन दोन चार हायड्रोजन झाले इकडे पण चार हायड्रोजन झाले रिॲक्शनसुद्धा बॅलन्स झाली आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन कसं हे सुद्धा समजलं आहे बरोबर इथंपर्यंत दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं ज्याला आपण ज्याला आपण काय म्हणतो लाईम असं म्हणतो कॅल्शियम हायड्रो हायड्रॉक्साईड नाही सॉरी कॅल्शियम ऑक्साईड ज्याला आपण काय म्हणतोय क्विक लाईम असं सुद्धा म्हणतो क्विक <पाँगा> लाईम याला आपण रिॲक्ट केलं वॉटरसोबत कोणासोबत रिॲक्ट केलं आपण याला वॉटरसोबत हे कसं आहे सॉलिड आहे वॉटर कसं आहे लिक्विड आहे वॉटर याला क्विक लाईम म्हणा किंवा कॅल्शियम ऑक्साईड म्हणा आहे बरोबर रिॲक्शन बघूयात आपण यांची काय तयार होईल सी ए सी ए हायड्रोजन काय तयार होतं सी ए ओ एच ट्वाईस तयार होतं ज्याला आपण म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा यालाच आपण स्लेकेड लाईन असं म्हणतो म्हणजेच लाईनचं एक ॲक्वियस सोल्युशन तयार होतं स्लेकेड लाईन ॲक्वियस सोल्युशन मग आपण ब्रॅकेटमध्ये काय म्हणणार ए यू म्हणणार रिॲक्शन बॅलेन्स करायची का करूयात ब्रॅकेटला दोन आहे ब्रॅकेटला दोन आहे म्हणजे ऑक्सिजन किती आहेत दोन हायड्रोजन किती आहेत दोन इकडे ऑक्सिजन किती आहेत एक हा दोन बॅलन्स झाले हायड्रोजन किती आहेत दोन बॅलन्स झाले आता एक बाहेर काय पडतं हे बॅलन्स झाले आणि सी ए आहे बरोबर क्लिअर हे इथंपर्यंत क्लिअर पण याच्यासोबतच अजून बाहेर काय पडतं माहिती आहे का हिट बाहेर पडते काय बाहेर पडते हिट बाहेर पडते मी असं म्हणाले की या कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये हीट बाहेर पडली आहे हीट बाहेर पडली आहे आणि इथे हे जे एक्झाम्पल आपण पाहिलं या एक्झाम्पलमध्ये आपण याला बर्न केलं आहे जो कोळसा होता त्याला आपण हीट प्रोव्हाइड केली ती हीट त्यांनी ॲक्सेप्ट केली आहे बरोबर त्या हीटचा त्यांनी उष्णतेचा वापर केला आणि ओ टू गॅस तयार केला मग मी असं म्हणेन की ज्या रिॲक्शनमधून हीट बाहेर पडती आहे आहे बरोबर त्या रिएक्शनला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिएक्शन त्या रिएक्शनला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिएक्शन किंवा उष्मादायी अभिक्रिया उष्मादायी म्हणजे देणं उष्णता देते बाहेर पडते इथे कार्बननी ही टॅपसोब केली म्हणजे कार्बनला आपण जो काही नाही का बर्न केलं जी हिट प्रोव्हाइड केली त्याचा त्यांनी वापर करून मग सी ओ टू तयार केलं आहे मग यांनी वापरलं म्हणजे ती हिट स्वीकारली अशा रिॲक्शनला आपण म्हणतो एन्डोथर्मिक रिॲक्शन अशा रिॲक्शनला आपण म्हणतो एन्डोथर्मिक रिॲक्शन ही झाली आपली पहिल्या प्रकारची रिॲक्शन मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर पडतीये ती रिॲक्शन झाली एक्झोथर्मिक किंवा उष्मादायी अभिक्रिया ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते शोषून घेतली जाते तिला आपण म्हणालो एन्डोथर्मिक रिॲक्शन दोन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले कार्बन डायऑक्साईडचं सांगितलं आणि इथे सुद्धा मी तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितलं कोणतं वलं लाईन प्लस वॉटर त्याच्यामध्ये हीट तयार झाली मग अशा वेळी आपण तिला काय म्हणालो एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणालो ठीक आहे उरलेले जे तीन प्रकार आहेत ते केमिकल रिॲक्शनचे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन झालं आपल्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघायचे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघायचे आणि अपघटन म्हणजेच विस्थापन अभिक्रिया बघायचे आणि काही पी वाय क्यूज डिस्कस करायचे ते आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत एकदा एक वीक रिकॅप घेऊयात आपण केमिकल रिॲक्शन्स पाहिलं केमिकल चेंजेस पाहिले फिजिकल चेंजेस त्यांच्यामधला डिफरन्स आपण कसा ओळखतो ते पाहिलं केमिकल रिॲक्शनसाठी अनेक बरेच एक्झाम्पल आहेत याच्यावरती आपल्याला लोखंडाचं गंजणं ही केमिकल प्रोसेस आहे की फिजिकल प्रोसेस आहे यावर सुद्धा प्रश्न आलेला होता अर्थात ती केमिकल प्रोसेस आहे कारण ती ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येते म्हणजे तिकडे केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व आहे तिचा तिच्यामध्ये केमिकली चेंज होतोय जर का आपण तिला पुन्हा आहे त्या स्वरूपात कन्व्हर्ट करू करत आ, करू शकलो तर मात्र तो फिजिकल चेंज असतो आणि जर का एकदा तिचं प्रोडक्ट तयार झालं आहे त्या प्रोडक्टला जर का आपण पुन्हा रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट नाही करू शकत आहे अशा वेळे मात्र ती फिजि केमिकल प्रोसेस असते क्लिअर का दॅट्स इट हां अशा पद्धतीने आपण काही केमिकल रिॲक्शन रिॲक्शन इक्वेशन बॅलेन्स कसं करायचं केमिकल इक्वेशन ते आणि त्याच्यानंतर काहीसे इम्पॉर्टंट मुद्दे पाहिले आपण याच्याशी रिलेटेड याचा पुढचा जो काही सगळा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण उरलेला तीन प्रकार कॅटालिस्ट काय का आहे कॅटालिस्टचा एखाद्या केमिकल रिॲक्शनवरती फरक नेमका काय काय पडतो इतर ज्या काही सबस्टिट्यूशन वगैरे रिॲक्शन आहेत त्या आणि पी वाय क्यूज हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत होप सो हा जो काही पार्ट होता या लेक्चरमधला तो तुम्हाला समजलेला असेल थँक्यू व्हेरी मच